अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे, सर्वांना सोबत धरून सर्वांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्यात, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. पाहूयात. देशाला आनंदी, स्वाभिमानी, सक्षम व सुदृढ करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. तुम्ही जर 2013-14 UPA सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प बघितला तर शेतकऱ्यांसाठी 7 लाख कोटी हे पीक कर्जासाठी उपलब्ध केले होते. या सरकारने बरोबर 5 वर्षात ही रक्कम 7 लाख रुपयावरून 15 लाख रुपये केली. 2025 पर्यंत दुप्पट दुग्ध उत्पादन, 2022 पर्यंत कृषी उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प, 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येकाला हक्काचं घर, 112 जिल्ह्यात आपण ज्या अनिवार्य गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, या आरोग्याच्या सोयीकरता 112 जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये या देशातल्या 112 जिल्ह्यात नवीन हॉस्पिटल PPP मॉडेलमध्ये उभं करण्याचा संकल्प केला. हा देश अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय पुढे जावा. 2013-14 आपला देश जगाच्या अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावर होता, तो आज 5व्या क्रमांकावर आलाय. परचेसिंग पॉवरमध्ये आपला देश हा जगामध्ये 9व्या क्रमांकावर होता, तो आता 3र्या क्रमांकावर आलाय. तर मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प हा या देशाच्या जनतेला तर समर्पित आहेच, पण भारत माता की जय म्हणणाऱ्या या तमाम 133 कोटी देशवासियांचा सन्मान वाढवत भारत माता की जय होण्याची कृती करणारा हा अर्थसंकल्प आहे.